खारघर पूर्वा डे केअर प्रकरणातील आरोपी आया अफसाना शेख हिला न्यायालयाने 4 डिसेंबर पर्यंत कोठडी सुनावली आहे. शनिवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान पूर्वा डे केअरचे मालक प्रियांका निकम अद्याप फरार असून खारघर पोलिसांच्या वतीने 2 पथकं तिचा शोध घेत आहेत. घटना घडल्यापासून 10 महिन्यांची चिमुरडी रितिका सिन्हा हिरानंदानी फोर्टिस रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती सुधारत असल्याची माहिती चिमुरडीची आई रुचिता यांनी दिली आहे. पाळणाघरात अशा प्रकारचे प्रकार होत असतील तर याबाबत कठोर नियमावली तयार केली गेली पाहिजे व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. या मागणीसाठी सिन्हा कुटुंबियांनी रविवारी सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. संबंधित खटला हा फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. पाळणाघराबाबत नियमावली तयार करण्यात यावी जेणेकरून अशा प्रकारच्या घटनांना आळा बसेल. तसेच या प्रकरणाची चलढकल करणाऱ्या घटकांवर कारवाईची मागणी चिमुरडीची आई रुचिता सिन्हा यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांसमोर केली आहे. नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट.